प्रत्येक देशाचं एक बलस्थान असतं त्या बलस्थानाच्या बळावर तो देश विविध क्षेत्रात प्रगतीची गरुड झेप घेतो भारताचं बलस्थान आहे इथली युवाशक्ती या देशात तरुणांची संख्या जास्त असल्यामुळं ही तरुणाई देशाला पुढं नेऊ शकते भविष्यात महासत्ता बनवू शकते मात्र एकीकडं तरुणांचा एक वर्ग तंत्रज्ञान संशोधन यांच्या बळावर नवनवीन क्षेत्र पादाक्रांत करतोय तर दुसरीकडं कर तरुणांचा एक मोठा समूह कोणत्याही कारणावरून समाजात प्रचंड तोडफोड करतो दहशत माजवतो आणि बेछूट वर्तन करतो त्यामुळं समाजाची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेनं सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होतोय तरुणांचा देश म्हणून जगभरात भारताची ओळख आहे आणि या तरुणाईच्या बळावर महासत्ता होण्याचं स्वप्न पाहणारा आपला भारत देश भीमा कोरेगावच्या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली शांतताप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला या घटनेनं काळीमा फासला गेला ज्या वयात तरुणांनी हातात वहीपेन घेऊन शिक्षण घ्यायचं ज्या वयात जगण्याची उमेद घेऊन आयुष्याला नवी दिशा द्यायची त्याच वयात तरुणांच्या हातात दगड येतो दंगलीचं कारण माहीत नसताना अनेकांची डोकी फोडतो यातूनच दोन हजार जणांवर गुन्हा नोंद होतो या तरुणांचं वर्तमान आणि भवितव्य काय असा कोणी प्रश्न केल्यास त्यांचे आईवडील निरुत्तर होतील आणि हेच खरं आहे ओठावर मिसरूडही न फुटलेली तरणी ताठी पोरं यात मागं नव्हती हो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा हा संदेश या तरुणांच्या डोक्यात घुसलाच नाही ज्या शिक्षणासाठी संघर्ष करून संघटित व्हायचं होतं त्यालाच विसरून आमचा तरुण मात्र सोशल मीडियाच्या अफवेच्या लाटेवर सैरभैर होऊन प्रचंड दहशत माजवत होता मुठभर नेत्यांच्या आणि संघटनेच्या जीवावर रुबाब मारणारी तरुणाई दिसेल त्या वाहनांची तोडफोड करत होती जातीपातीच्या बंधनात अडकून आपलं भवितव्य धोक्यात घालत होती ज्या महापुरुषांनी जगण्याचा अधिकार दिला लढण्याची ताकद दिली समतेचा न्याय दिला तोच आदर्श आजची तरुणाई मात्र विसरत आहे तरुणांमधील बेरोजगारी अशिक्षितपणा दारिद्र्य याचा फायदा घेत ज्यांनी या तरुणांच्या खांद्यावर संघटनेचा झेंडा दिला त्याच संघटनेच्या नेत्यांनी मात्र आंदोलनातून काढता पाय घेतला आंदोलनातील हातात दगड घेतलेले तरुण मात्र सी सी कैद झाले आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आता या गुन्ह्यातून बाहेर पडताना काही वर्ष बर्बाद होणार आहेत त्यानंतर करिअरमध्ये मोठ्या अडचणी येणार आहेत या तरुणांचं हे सर्व भविष्यातील नुकसान कोण भरून काढणार त्यामुळं डोकी भडकवून घ्यायची की सदसद्वेग बुद्धीचा वापर करून अशा विघातक घटनांपासून दूर राहायचं याचा विचार तरुणांनीच करण्याची गरज आहे बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह राहुल गडकर